नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण समांतर रेषा व छेदिका यांचे गुणधर्म अभ्यासणार आहोत। तर समांतर दोन समांतर रेषा आणि त्यावरील छेदिका याने छेदले असता त्यावरील तयार होणारे संगत कोन एकरूप असतात हा गुणधर्म आपण या ठिकाणी बघणार आहोत। त्यावरील उदाहरण परीक्षेला कसे विचारतात आणि ते उदाहरण कसे सोडवायचे ते आपण या ठिकाणी बघूया। आता आकृतीमध्ये रेषा एसी समांतर रेषा पीआर रेषा एक्स वाय ही काय छेदिका आहे, तर एक्स ची किंमत काढा तर असा प्रश्न विचारलेला आहे। या ठिकाणी ए सी आणि पी आर ही समांतर रेषा आहे, त्यामध्ये एक्स वाय ही काय छेदिका आहे, तर त्यामध्ये आपल्याला संगत कोण जे असतात ते संगत कोण एकरूप बघायचे आहे। यामध्ये ए बी क्यू त्याचा संगत कोण आहे, पी क्यू वाय हा संगत कोण आहे। तर आपला गुणधर्म काय सांगतो, दोन समांतर रेषा असेल त्यावरील छेदिकेने छेदले असता संगत कोणाच्या जोड्या काय असतात एकरूप असतात। मग बघा आता या ठिकाणी आपला मापन कोण ए बी क्यू बरोबर मापन कोण पी क्यू वाय हे संगत कोण आहे, तर ते एकरूप आहे, समान आहे। मात्र या ठिकाणी ए बी क्यू किती दिलेला आहे, एकशे दहा, म्हणून आपण किती दिलं आहे मापन कोण ए बी क्यू एकशे दहा बरोबर मापन कोण पी क्यू वाय संगत कोण आहे, तर तो किती दिला आहे पी क्यू वाय दहा एक्स दिलेला आहे, म्हणून आपण काय दिलंय बरोबर दहा एक्स। आता हे आपल्याला गणित सोडवायचं आहे, या ठिकाणी दहा एक्स म्हणजे या ठिकाणी दहा गुणिले एक्स असतं, म्हणजे या ठिकाणी दहा आणि एक्स मध्ये गुणिले चिन्ह आहे, तर या बरोबरच्या चिन्हाच्या अलीकडे हे दहा एक्स काय गुणिले, मग आता हे दहा आपल्याला काय करायचे या बरोबर चिन्हाच्या पलीकडे न्यायचे आहे, म्हणजे इथे गुणिले आहे तर बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यावरती ते भागिले होतात, म्हणून काय एकशे दहा भागिले दहा। तर यांचा भागाकार केला आपण तर किती येतं, एकशे दहा भागिले दहा जर म्हणलं तर अकरा, म्हणजे अकरा उत्तर आलं आपलं एक्स बरोबर अकरा। तर पर्याय आपल्याला चार दिलेला आहे, म्हणजे या चार पर्यायामध्ये किती आहे अकरा अंश, तर दोन नंबरचा पर्याय हा आपला काय आहे बरोबर आहे, म्हणजे आपलं उत्तर किती आलं अकरा, पर्याय क्रमांक दोन।